मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण सुरुवात मराठवाड्यातून नंतर राज्यभरात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारनं मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आणण्याचं ठरवलेलं दिसतंय. यासाठी नेमलेली 11 सदस्यांची समिती निजामाच्या काळापासूनची कागदपत्र मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती जुने रेकॉर्ड्स यांची पडताळणी करून पुढील 3 महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे. आता जे काही चर्चेत होईल आणि सगळ्या समाजाला समान हे होईल अशा प्रकारचा आमचा कारभार आहे. मराठा समाजाला पण न्याय मिळावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. हीच आमची रास्त्यामध्ये दुसऱ्यावरती कोणावर अन्याय करून आम्हाला नको, परंतु त्यांनाही राखून आम्हाला मिळावं हा मराठा समाजाचं ध्येय आहे. त्याच्या पलीकडे आमचं काही मागणी नाही. हैदराबाद संस्थान असताना तिथल्या मराठा समाजाची गणना ही कुणबी म्हणजेच इतर मागास वर्गात होत होती. मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर कुणबीऐवजी त्यांची गणना उच्चवर्णीय मराठा समाजात होऊ लागली. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय. सुप्रीम कोर्टानं स्वतंत्र प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी फेटाळल्यानंतर आता ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मराठा संघटनांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हा पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास आहे, त्यांना आरक्षण ते मिळू शकत नाही. आता तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल, जी काही मुवमेंट तुम्ही म्हणता ओबीसी ते ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा स्पष्टपणे मला सांगायचं आहे की तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमण्यात आला होता. मात्र 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं मान्य करायला नकार दिला. त्यामुळे मराठा समाजाला दिलेलं SEBC आरक्षण रद्द झालं. आता ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देणं हा एकमात्र पर्याय उरल्याचं मानलं जात आहे. त्यासाठी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सरकारनं स्वीकारलाय असं दिसतंय. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 1.5 वर्षांचा काळ उरलाय. त्याआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा खटाटोप आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण, तर दुसरीकडे ओबीसींचा असलेला विरोध, यातून मार्ग काढताना सरकारला मात्र तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे